महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आपल्या शिर्डी लोकसभेच्या काही प्रमुख लोकांच्या भेटीगाठींच्यासाठी शिर्डीला येत आहेत. समाजाचे जे काही प्रमुख घटक असतात, डॉक्टर्स असतील, उद्योजक असतील, व्यापारी असतील, वकील महोदय असतील, महायुतीचे नेतेमंडळी, या सर्वांच्या भेटीसाठी आणि त्यांचं मनोगत ऐकून घेणं, आपला जो काही महायुतीचा अजेंडा आहे तो त्यांच्या कानापर्यंत पोचवणं, यासाठी मुख्यमंत्री महोदय येत आहेत. साधारणपणे 12 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत या बैठकी आपल्या शिर्डीमध्ये संपन्न होणार आहेत. ही माहिती देण्याच्यासाठी आपल्याला विनंती केली होती. काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्री या ठिकाणी आले आणि अर्ज देखील उमेदवाराचा दाखल केला होता, मात्र त्यानंतर आता पुन्हा बैठका घ्यावी लागतात अगदी 4 तास. ज्या दिवशी अर्ज दाखल केला, म्हणजे खऱ्या अर्थाने त्याच दिवशी या बैठकांचं पण नियोजनाचा विषय होता, परंतु आपण बघितलं असेल की मुख्यमंत्री महोदयांना मावळ, त्याच्यानंतर नगर आणि फॉर्म भरण्याचा वेळ तर 3 वाजेची असते, परंतु इथं यायलाच मुख्यमंत्री महोदयांना 3:30 झाले आणि सभेच्यासाठी जे काही नागरिक उपस्थित होते ते 11 वाजेपासून उपस्थित होते आणि म्हणून आपण थेट सभेच्या ठिकाणी गेलो होतो आणि या बैठका आपण त्या दिवशी स्थगित केल्या होत्या. साधारणतः एक प्रमुख 500 ते 700, कदाचित हा आकडा 1000 पर्यंत जाईल. संभाजीनगर मध्ये संदीपन भुमरे अजूनही उमेदवारीची शाश्वती नसल्याचं अंबादास दानवे म्हणत आहेत, कारण 25 तारखेला आज ते उमेदवारी अर्ज दाखल करणार होते, मात्र 2 दिवसापूर्वी त्यांनी जाऊन अर्ज भरला. कुठेतरी त्यांना शंका आहे का अजूनही? मला आपल्या सर्वांच्या माहितीकरता मी स्वतः पण तिकडे होतो. आज माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब, केंद्रीय मंत्री माननीय दानवे साहेब आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये एक महारॅली पण तिकडे संपन्न झाली आणि फॉर्म पण त्यांचा भरला गेला. मागे नाशिकच्या जागेवर तुम्ही विश्वास व्यक्त केला होता, ती जागा शिवसेनेलाच राहील आणि गोरस्तेंनी पण मागं घेतली, भुजबळांनी पण अजूनही नाव जाहीर होत नाही. आज पण माझा विश्वास आहे नाशिक लोकसभेची जागा ही शिवसेनेचीच राहील आणि लवकरच शिवसेनेचा उमेदवार माननीय मुख्यमंत्री महोदय त्याचं नाव घोषित करतील. दुसरीकडे राष्ट्रवादी देखील आग्रह आहे, त्यांचे पदाधिकारी सातत्याने बैठका घेत आहेत, राष्ट्रवादीनेच ही जागा मिळावी अशी मागणी. बघा, जोपर्यंत महायुतीचा उमेदवार घोषित होत नाही तोपर्यंत एक साहजिक भावना असते, त्याप्रमाणे भावना व्यक्त करणं याच्यामध्ये काय गैर नाही, परंतु परंपरागत ही जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचा उमेदवार मुख्यमंत्री महोदय महायुतीच्या माध्यमातून घोषित करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भुजबळांना असं सांगितलं की नाशिकऐवजी शिरूरची लोकसभा. नाही नाही, या संदर्भातलं मला काही माहीत नाही, त्यामुळे मी त्या विषयावर काही. भुजबळ असे म्हटले की मी जर नाशिकची जागा लढवली असती तर जिंकलो असतो, म्हणजे त्यांना असं म्हणायचं का शिवसेनेने जर लढवली तर काय? भुजबळ असं म्हटले की मी जर लढलो असतो तर ही जागा जिंकली असती, म्हणजे त्यांना असं म्हणायचंय का ही जागा गमावणार म्हणून? मी तुम्हाला आश्वस्त करतो, गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे, महायुतीचं लोकसभेचा उमेदवार तिथून निवडून येतो आणि म्हणून आता ती जागा शिवसेनेची असल्यामुळे शिवसेनेचा उमेदवार मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना विश्वासात घेऊन ते घोषित करतील आणि तो उमेदवार लाखोच्या फरकाने मतांनी निवडून येईल. राज्यातली काय स्थिती राहील महायुतीची, काय अंदाज आहे आणि काय लक्ष आहे? आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीने प्रचंड उत्साह प्रत्येक लोकसभेच्या प्रचारामध्ये दिसून येतो आणि म्हणून जे महाराष्ट्राचं टार्गेट आहे 45+ ते निश्चितपणे अचीव होईल.
हा मला विश्वास आहे. महायुतीच्या शिर्डे मतदारसंघात सभा होत आहे, मात्र कोपरगावचा कोल्हे परिवार कुठेही या सभेला दिसत नाही, नाराज आहे. कोणीही नाराज नाही. वरिष्ठ नेत्यांशी संबंधितांची चर्चा झालेली आहे आणि सर्वजण महायुतीचं काम त्या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण करतील. दुसरीकडे आरपीआय सोबत दिसत नाही कार्यक्रमात किंवा सभेमध्ये त्याचे कार्यकर्ते पदाधिकारी. मी स्वतः आरपीआय आठवले गट इतर गट तर आहेतच त्या सर्व पदाधिकाऱ्यांशी माननीय विखे पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये आमची बैठक संपन्न झालेली आहे. माननीय आठवले साहेबांनी पण स्थानिक अधिकाऱ्यांना त्या पद्धतीचे आदेश दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे सर्वजण आम्ही सोबत काम करतो आहोत. अनेक जण काल वंचितच्या सभेमध्ये दिसले, जे आरपीआय आठवले गटाचे होते, वंचितच्या मागे असं काही विषय होणार नाही. माननीय आठवले साहेबांना मानणारे जे कार्यकर्ते आहेत ते महायुतीच्या सोबतच आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.